आता आपण कांद्याची भात करणार आहोत, त्यासाठी मी कांद्याची भात आता निसून घेते. हे थोडंसं खाली असं पिवळं वगैरे असतं ना, हे काढायचं. मी अशी खोडून घ्यायची, अशी तोडायची आणि अशी निसून घ्यायची. हे आपण आता सगळी निसून घेणार आहोत. आता मी निसून घेतली कांद्याची भात सगळी. आता आपण याला चिरून घेणार आहे आणि मग आपण कढई ठेवून टाकून देणार आहे कढईमध्ये. हे आता मी पात चिरून घेते कांद्याची. ही बघा अशा पद्धतीची चिरून घ्यायची, जास्त बारीक पण नाही आणि जास्त मोठी पण नाही, अशी ही साईज कांद्याची पातीची चिरून घ्यायची. आता सगळे आपण अशी चिरून घेऊ. आता आपण नवा का अशी निसली. आता हिला आपण पाणी ओतून धुवून घेणार स्वच्छ आणि शिजायला टाकणार याला. त्याच्यासाठी ही हरभरा डाळ आहे, मी भिजायला घातलेली आहे थोडीशी. लई नाही टाकायची, थोडीच टाकायची. तुम्हाला वाटलं असतं तुम्ही मुगाची पण टाकू शकता, आणि आम्हाला हरभऱ्याची आवडते म्हणून आम्ही हरभऱ्याची टाकतो. आता मी पाणी ओतते. एकदम कवळी पाते ती शिजून अगदी थोडी होईल, जास्त नाही होणार. हे बघा अशी धुवायची, हलक्या हातानं धुवायची, जास्त तोळायची नाही त्याला, कारण ते लगेच निघते. मग जास्त तोळल्यावरती अशी जास्त हे होती ना, अशी हलक्या हातानं धुवून काढायची चांगली. हे अशी पिळून घ्यायची आहे एकदम. आणि आपण आता गॅसवर कढई ठेवलेली आहे, अशी पिळून कढईमध्ये टाकणार. पिळायची कारण तिला पाणी सुटतं आहे, म्हणतात पाणी बिरी नाही टाकायचं त्याच्यामध्ये. तर मी सगळे पात टाकून दिलेले कढईमध्ये. कवळी पात आहे आता ती शिजून येणार, एकदम कमी होईल. डाळ आपण भिजू घातली होती ना, ती डाळ आता मी टाकणार याच्यामध्ये. थोडी घालायची, जास्त नाही घालायची. जशी पात असेल तशी डाळ, म्हणजे अशी थोडीशी दिसली पाहिजे पातीमध्ये, एवढीच टाकायची. मिरच्याचा भोगा करून घेतलेला आहे याचा. याच्यात लसूण आहे आणि मीठ पण टाकलेलं आहे आणि लाल मिरच्यांचं आहे. हे एकत्र भुकटी करून घेतलेली आहे. आणि ही आता मी ही पातीला टाकते आहे मी. तुम्हाला वाटलं असतं तुम्ही हिरव्या मिरच्या पण घालू शकता याला. हिरव्या मिरच्या, लसूण आणि मीठ हे वाटून असं मोठं पण टाकू शकता, कारण का माझ्याकडे ही मिरची होती म्हणून मी ही मिरची टाकलेली आहे. ही पण छान लागते आहे. आता ह्या मिरचीमध्ये मीठ आहे, पण मी त्या मिरचीत थोडंसं कमी मीठ टाकलेलं आहे ना, त्याच्यामुळे वरून थोडंसं टाकते. जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. आपल्याला मिरचीत पण मीठ टाकलेलं असतं ना आपण. आणि आता हिला शिजून घ्यायची चांगली मस्त. हिला पाणी सुटतं नंतर नंतर. हिला जोवर पाणी आहे तोपर्यंत मोठ्या गॅसवर, गॅस मोठा ठेवायचा आणि मोठ्या गॅसवर होऊन द्यायची. नंतर थोडंसं पाणी आटलं ना, मग थोडंसं गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर चांगली 10 मिनटं जवळजवळ तिला अशी परतू परतू घ्यायची, म्हणजे खूप छान लागते पात. मग हिला पाणी सुटताना टाकल्यावर कवळी पात आहे ना, त्याच्यामुळे आता हिला आहे ना फुल गॅसवर शिजून द्यायची. जरा फुल गॅस करायचा आणि शिजून द्यायचं आणि थोडं थोडं पाणी आटलं ना, मग गॅस थोडासा कमी करायचा आणि कमी गॅसवर मग त्याला 10 मिनटं जवळजवळ होऊन द्यायची अशी. मग छान होती. हे बघा आता थोडं थोडं पाणी आटत आलेलं आहे. असं चांगलं पाणी आटून द्यायचं, चांगली कोरडी होऊन द्यायची याला. आणि नंतर आपण त्याला तेल टाकणार मग, आणि नंतर चांगली परतून घेणार अशी कोरडी कोरडी कढईमध्ये, म्हणजे मग छान लागते खायला. आणखीन 10 मिनटं लागते याला.
म्हणजे पातेला बराच वेळ लागतो कारण ते पाणी सगळं आटायचं नंतर मग थोडीशी कोळडी झालं बारीक गॅस करून थोडंसं असं तीनदा हलू 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 तिला व्यवस्थित करायची म्हणजे छान होते नाही तर मग पांचट लागते अशी पांचट पांचट झाला हे बघा आता एकदम कुरटी झालेली आहे पाच कुरटी झाली आता आपण याला आहे ना बारीक गॅसवर ठेवणार आहे थोडंसं आता तेल टाकते मी त्याच्यात थोडंसं छोटा गैस वाला सारा चालू कराए ती एकदम पानी तो नहीं लगना छान लगे आता याला बारीक गॅस करणार थोडासा आणि मधून मधून हलवत राहायची आता बारीक गॅस केलाय याला मधून मधून हलव पाच मिनटं अजून खालीत राहायची मधून मधून म्हणजे चांगली कोरडी होईल आणि खायला पण छान लागते मग झाली आता एकदम कोरडी झाली मस्त आता ही काही पाण्यासारखे लागणार पण नाही पाणपिती कोरडी झाली आता एकदम छान आपण आता गॅस बंद करणार आहे अशी बराच वेळ अशी होऊन द्यायची आणि मग छान होतं पाच कोरडी झाल्याबरोबर लगेच काढायची नाही कधीच बारीक गॅसवर चांगली होऊन द्यायची हे बघा कढईभर पाच होती एवढी झाली त्याची झाली आता आपली आपण गॅस बंद करतोय तुम्हाला जर आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एकदा करून पण बघा मी केले तसे